मने काय बाबू आईला तो एक करना रे काय करू अरे मला लग्न करायचे या कधी पोरगी पाहिजे जावन तुला लग्न अन मा मातार पण लग्न करते का अरे माता मातार पर दारे पार खायची पंचे झाली अरे दोन चार दिवस जाशील ना कशे लग्न करतो म्हणजे मरायचं कोणाला माहिती राहते का जाऊ कत्ता तुला तारीख माहिती मावली नाही पण कशाला लग्न करतो थोड्यासाठी मारस मला म्हणायचं काय बोलत काय वागतो यार तू मग डोक्यात करत होती लग्न हा मा डोक्यात तेच पक्क अरे मग एवढा पसारा का आलाय मावाला या एवढ्या दोन दोन गाड्या ट्रॅक्टर तिकडे गायचा तबिला हे कोण सांभाळायचं सांग बरं शेण काढलं आणतो काय बायको शेण काढायला मला नाही शेण केलं ना मी बाहेर ठेवल दुसऱ्या कामाला शेती काम करायचं घरात केलं ना हो का सुरी असेल तर बघ ना सुरी तशी आता पैशात नाही बरं का आपण एखादा एजंटच बघावं लागणार आपल्याला एजंट शिवाय माझ्याच नसती असेल ना तुझ्या नंबर पाहिजे एखादा एजंट कॉल करू पाहिजे त्याला वातावर का मागे घेतलं ना म्हणजे असं ओळखीच नाही आहे नंबर हाय काय हॅलो हा माने बोलत होते माने तिथं नाही का आपल्या लग्नात काय होती गावात राह सांग ना आजच्या वाजता आम्हाला पंक्तीत आपण जेवत होतो माग बोल हा हा तेच 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 हा ते एखादी सोयरी खाई का काही म्हातारी कोतरी असली तरी जमीन लंगडी पाहिली तसं काही नाही हा मस्त आहे ना वय सांग मा वय वय काही नाही मापातच जाईन उंची बिंची काही नाही बरं बरं चालतंय कधी बर बर हा या मग हा हा चालतो हे काय म्हणला रे अरे भारी म्हणे हा हा जमलला 100% अरे हा तयारीत राहा बघतो तू एकदम भांग बिंग पण कपडे धुतलेले घालायची हा लगेच हा ओके बरं ये मग मी हा चल हा हा मी जातो लगेच बर बर तयारी लागतो हा चल आयला जाळी पार गेटची ना कांद्याला चाळीला गेटला लावायचा गेट आहे फार खराब झाला कोण एजंट आले हा हा हो नमस्कार 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 काय म्हणतो कुठे मुलगा कोण मुलगा होय तुम्ही हो हा का मुलगा हो ते काय थोडं काय लहानपणी खाण्यात तुम्ही स्पष्ट हा दिसतशी सांग ना हँडसम आहे उंच पुरा यांना पाहिजे का भेटून जाईल प्रॉपर्टी त्याच्याकडं तुमच्याकडे फोटो भेट आहे का मुलीचा सगळे थांबा सांगू दे प्रॉपर्टी सगळे भेटत प्रॉपर्टी सांगू हो भाऊ मने गाड्या 15 एकर जमीन ह्या गाया त्याच्याकडे तसं शेण पडलं त्याला टाइम सुद्धा नाही सगळं तुमचं हे सगळं त्याच ट्रॅक्टर गाड्या सगळं 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 त्याच एकटाच गडी इथं पाहायला सगळं सगळं एकदम मोठी पार्टी दिसते पार्टीली मोठी जबरदस्त फक्त तेवढं नाही आपल्याला टॉयलेट 2 लाख टॉयलेट बांधले काय झालं एकटा आहे ना मग त्याला लागत होती 2 तास बाहेर येत नाही माणूस बरं तुमचं ते हे करून घ्या पोरगी चांगली मग हा भेटेल ना आव जशी पाहिजे तशी भेटेल तुम्हाला 101 फंटाई म्हणे आपण पायभर केव्हा असते पोरगी तू माझे काय करणार मी आहे ना तू माझे असते हा मध्ये आहे मी हा तेच असं हा कारण मी आवडलं त्यांची काही ओळख नाही तुम्ही बिंदास राहा मी चांगले चांगलं गेम वाजवलंय तुमचा वाजून देईल मी अरे वा म्हणजे बाजा असं लागणं पोरगे पाहता ना एकदम आहे ना आपल्याकडे फोटो बिटो सगळे तू आहे ना दाढी बिडी दाखव ना फोटो असेल दाखव ना काय तरी म्हणजे मग मला मी तरी चॉईस करून पाहतो तुला काय चॉईस मी बघतो तुला काय समजा चॉईस 50 ते 60 वय चाल का नाही व मग तिच्यात घ्या ना तिच्यात तिच्यात म्हणजे ते काय काय पंचवीसच्या पुढे ना तिच्यात 28 27 26 तेवढं आपलं प्रॉपर्टी चांगली हा हे बाई 26 हा ही 28 ही 28 पहा असं असं धरा मला पाहू दे दिसते का हा ही करा पास करा पास म्हणजे कोण तुला ही दाखवा पण आपली कमिशन सांगितलं कमिशन बरं कसं आहे तुमचं कमिशन आता समजा जर तुम्हाला 60 50 पुढे पाहिजे असेल ना तर आपले 5000 आणि जर 25 30 घरात पाहिजे असेल तर मग डबल होईल कमीत कमी बाकीचा मग पैशाचा नाही चक्कर मी प्रेमाने तुम्हाला वाटलं 5 50 हजार वाढवून मॉडेल चालेल एकदम मॉडेल लागत आपल्याला मला ना गावात दाखवायचे आणून काय मॉडेल अरे बायकू
हा बायकोच माल आहे ते म्हणले ना मॉडेल दाखवू का तुम्हाला पूर्ण गावात नाही भेटणार एकदम हिरोईन सारखं ठरलं साहेब आपलं पण फी जास्त बरं का 20,000 रुपये लागल पैसे ते 50 घ्या हो झालं काम पोरगी अशी मारी दाखव आपल्याला का तुम्हाला सांगतो इमोशनल लक्ष देऊन हा या बारीक काम झालं का आपलं एजंट येऊन गेले फोटो पाहिला मस्त आहे काही टेन्शन नाही आता चल बाबूराव चल पारू चल लग्न बिग्न सगळे होती झाले हो बरं का ना सगळं संपत्ती इकडे तिकडे वावर बिवर गाय सगळं डाके जाता काय टेन्शन होय निघून ऐकून येगा पारू हा चल बाबूराव हा चल वावर बिवर गाया गोठा अरे सगळं असं आता ऐक आता सगळ्यात ती आता आली आता सगळं तिच्या ताब्यात देऊ टाकणार मी टेन्शन नको घेऊ काय घरची लक्ष्मी झाली येणं करत बावर पानावानी चाल मग येऊ मग मी हो अवकाश मग चहा पाणी घेतो का मी चहा नको अरे तो कल्याण केलं वावाला बरं का पण तू झोळी बांधून ठेवली का झोळी काय म्हणते पारू मग काय नाही चल तुला मग काय गरबीर दाखवतो व्यवस्थित सगळं दाखवतो तुला आपलं शेत जमीन जागा गायचा गोठा गाड्या बिड्या चालते ना मग चल चल हे बघ पारू हा हे बाई आपल्या गायचं गोठा हा अगं बाई मला शेण उचलायला आणलं काय नाही रे आपल्या गडी ना माणूस आहे ना हा ना हा तोच टाकतो काय टेन्शन नको मला वाटलं शेण उचलायला आणलं काय मला हे बघ आपल्या बाई मोसंबीचा बाग आहे ना हा तिथपर्यंत आपलं क्षेत्र आहे बरं का हो इले मोठं बाग आहे हो हा ना आणि बाई इकडे ना या का आपल्याच आहे हा ना हो सगळं हिरव हिरवच आहे हो हो लय हिरो आहे आपलं आणि हे बाई मग गाड्या बिड्या ट्रॅक्टर हे सगळं आपलं आहे तुमचं एवढं सगळं हो बघितलं आता आई एवढं आहे आपलं का आता आता आहे ना आता तुला आहे ना आता घरी नेतो मग तुला सगळं घरातलं दाखवून देतो कपाट कुपाट आपलं काय आहे नाही ते चालेल ना तिजोरी चावी तो आकाश डायरेक्ट हा का हा तो सांभाळ सगळं आता आयो चालेल ना आता मी ना काहीच बघणार नाही मी फक्त शेती पाहि गाड्याकून काम करून घे जाई मग आपण गुलू गुलू गोष्टी आणि जाऊ मस्त वाटी चालते ना चल बघितलं तू आता सर्व आता बरं आता एक आता लग्नापासून मी ना शेती काही लक्ष दिलं नाही तर मग आता मी काय करतो गाडी काय काम करतो ते बघून येतो त्याच्या मोटर बिटर चालू करून देतो तू आता स्वयंपाक बनव आपल्याला जेवण बिवण करू मस्त व्हायची गप्पा गोष्टी मारू हा चालेल ना हा करते स्वयंपाक हा तू स्वयंपाक करून घे चल येऊ मग हा या करते स्वयंपाक किती म्हातारे येडे पहिल्या दिवशी आले पहिल्या दिवशी तिजोरीच्या चाव्या पण शेती पण सगळं घर पण दाखवलं येडे दिसते जाऊ दे ना आपल्या काय करायची आपलं काय होईल आणि मला म्हणतो स्वयंपाक करू हे मी का स्वयंपाक करायला आली काय याचा पण काय फोन आहे टाइम मला लागत नाही काही गडबडीच्या कामाला अरे मी आला होता काय फोन का बरं लागत नव्हता तुझा ते जाऊ दे तुझी वचवच ऐक मी काय म्हणते अरे म्हातारी पहिल्या दिवशीचे ना सगळं दाखवलं आणि ती इतकं येड आहे त्याने तिजोरीच्या चाव्या पण माझ्याकडे लगेच देऊन टाकल्या हा आणि आपलं काम आहे ना परफेक्ट झालेलं आहे तू काय कर तिथं फाट्यावरती ये मी तोपर्यंत ये ना ते म्हातारे गेले तिकडे शेतात हा तोपर्यंत तुम्ही बॅगा बिगा बिवरू ना सगळं माल बिल ना तिथं फाट्यावर येते पण तू नक्की ये बरं का तिथं हा आणि गाडी घेऊन ये आणि लवकर ये आणि मी काय म्हणते जर इकडे तिकडे माणसं बघ बरं का नाही तर कोणी बघायचं नाही तर व्हायचा तिथंच आपला बाल्या हा आणि जरा फोन चालू ठेवत जा नोटरीची वेळ लागत होता हा हा चालते येते मी पटकन हा हा चालते हा ठेव ठेव हा हा जाऊ दे म्हाताऱ्याच्या यायच्या अगोदर ना पिशव भरते आणि जाते परत यायचं ते
जाऊ दे जाऊनच मोर तिकडं. म्हातारं काय दिसत नाही, ती यायच्या अगोदर निघावं लागन. जाऊ दे दिसत नाही बाई, म्हातारं यायच्या अगोदर पाहावं लागन, नाही तर त्यांनी पाहिलं नाही इथंच बल्ल्या व्हायचं. दिसत नाही ना कुठं, कोणी बघायच्या आतमध्ये लवकर पोचले पाहिजे. आणि हा भाऊ आला का नाही काय माहिती भाट्यावरती. हो दम लागला का बाई, बरं झालं बाई कोणी बघितलं नाही, बरं झालं हा तरी आज टायमिंगवर आला. अरे काय मोबाईलमध्ये बोट घालतो, आली का तू. हो लय दम लागला बाबा, मराज हात अवघडला. काय जोड बाबा, काय सांगू तुला, हाय का नाही म्हणजे जोडले मरण्याची बघ. आता चष्मा काढणं, तुम्ही चष्म्यातून दिसत नसेल. हे बघ निसर रॉकडाला आया भाई मी, पूर्ण बॅग भरले. अरे 20-25 लाख सहज असतील. अरे मी तिथं म्हणजे काय म्हणते चिंदूक सुद्धा ठेवलं नाही, म्हणजे चिंदूक म्हणजे असं 1 ग्रॅम सुद्धा ठेवलं नाही. सोनं पैसे सगळं घेऊन आली मी. इथं काय बघतो, इथं कुणी बघितलं ना आपलं इथंच बल्ल्या व्हायचा. नाही कुणी नाही पाहिलं मला, मी गपचूप आले. बरं दुतरी वेळावर आला रे, म्हणलं आता तू यो. अरे मग अशी नोटरीची पण लागलं, मी लय घाबरले माहिती का. म्हणलं ते आलं ना सगळं वाट लागायची. खूप भारी काम केलं. हा काम कर, हे ना आपण डायरेक्ट गाव सोडून गायब होऊन जायचं. आता जावंच लागन म्हणजे. हे म्हातार एवढं हे म्हणलं त्याला अटक येईन तिकडं, ते अगोदरच असं म्हणलं. नंतर ते जायला बसलंय ते. मी तेच म्हणते इथं बोलण्यात वेळ घालण्यापेक्षा चल ना. बरं ऐक, आता इथं झालंय सगळं आणि आता पुढचं प्लॅन करावं लागेल ना आपल्याला. केलं लावलेली सर्व पुढे. नाही नाही हे आजच्या आज गाव सोडायचं लगेच ऑन दी स्पॉट. लगेच पुढच्या गावात लगेच आपण कार्यक्रम. हा ना, तसा तू हुशार आहे बरं का, तुला सांगायची गरज नाही. पण माझं लई कष्ट आहे बाबा याच्यात. तुझं काय नाही, नुसतं गाडी घेऊन जातो मला. पण मला इकडं तिकडं किती लोकांना तोंड द्यावं लागतं माहितीये का. अरे होते का नाही आज गाडी चालू. गाडी पण अरे देवा झाली झाली झाली. चल पटकन. हा हा बसली, चल पटकन. हा आता लय घरात नाही, कुठे गेली काय माहिती. आता काय करावं, घरात सगळं पाहिलंय, कपाटही उघडे सगळं. कपाटाला चाव्या तशाच, पैसा अडका घेऊन गेली, नेमकी कुठे गेली काय माहिती. थांबा एकदा म्हणायलाच फोन लावतो. हॅलो म्हण्या, कुठे आहे रे, घरी काय. ए यार तू इकडे ना घरी ये ना मावाले. अरे ते पारू आहे ना इड नाही रे, ते घरातून ते निघून गेली. तिने मावाले पैसे अडके सगळे घेऊन पळाली. लवकर ये बरं. हा अरे तो मला पोर दिली पाहून ती. अरे मी राहण्यात गेलो घरक्याला, तिला म्हणलं तोपर्यंत स्वयंपाक पाणी बनव. आणि तुला सांगतो मी तिकडून आलो, मला पक्की भूक लागली. घरातही पाहिलं तर घरातही नाही. हा आणि कपाट चाय कपाटाला लावेल, सगळे कपाटाचे पैसे काढून नेले मावाले. पैसे गेले. हा तू तुला काय असं गिन्याचा भाग काही. अरे काय आता म्हटलं, बायको आपली सगळं तिच्या ताब्यात देऊन टाकले मी. लगेच ताबा देऊन टाकलं. हा अरे थोडं लक्ष द्यायचं पाहिजे. आता काय लक्ष द्यायचं सांग बरं. आता म्हटलं आता आपण लग्नच केलंय, आता इकडे जाणार आहे. अवघड झालं बाबा. अरे लय अवघड केलं तुम्ही. अरे बाबा तू मला काय माहिती असं काय तू जर असं म्हणजे काय मी केलं कधी. अरे केलं म्हणजे आता दाखवली ना भाऊ. अरे एजंट म्हणजे आता ओळखीचा होता, फोन नंबर होता, त्याला फोन लावला होता, त्याला लावला नाही. अरे पण मी पैसे दिले नाही तुम्हाला त्याला. अरे सगळं दिलं पैसे तू, सगळं खरंय. पण मी तुला मग बायको दिली की नाही पाहून. अरे दिली. मी तिला ओळखतो का त्याला ओळखतो काही. ओळखतो मी त्याला. त्याला फोन तर करून पाय ना. त्याला वय. हा त्याला फोन करून पाय. फोन. अरे माल लय मोठं नुकसान झाली रे बाबा. नसती केलं ते परवडलं असतं लग्न रे माने. पण सांगो तो फोन. हा त्याच्या आला. पण तर सांगो बाबे. हा तोंड जोडायला कोणी राहील रे माझ्या मावाला. आता तुला लुटलं गाडी बाबे. अरे 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 मावाला गेलेला आहे तू. आणि आता पक्काच गेला तू काम. आता काय खरं नाही झालं मावाला.
बाबा आता काय करू आरे रोण नको जाऊ दे गेलं ते गेलं तू हाईन जागेर तू हाईन जागेर पैसा जाऊ दे पैसा तू काय आता पैसा कमी मिशीन दोन मिनिटात तुला काय कमी तो असं काय सांगतो हाऊस नाही झाली पाऊस नाही झाली तुला म्हणलं होतं मी जाणार पण हाऊस नाही झाली ना रे हाऊस झाली असती ना तर मग गेले असते तर काय वाटलं असतं पण काय झालं नाही रे काय हाऊस करतो तुला म्हणलं अगोदर लग्न करून म्हणू म्हातार पानाला म्हणा लग्न करायचं वाडन उडे मारतो काय नुसते आपलं गपच पैसे सगळ्या जागेर बाजार झोप नुसता आता या बोया पाराने सांगितलं म्हटलं सगळं आपलं आहे ती कुश झाली मारित दांडी अवघड केलं लग्न करीत नाही तयाच राहिला तू झोप इथं झोप बाजारला झोप होतो आता झोप रे मला रे तू झोप जवळ आता मग काढता येसा का बरं जात तुम्ही झोप मग मी अरे माने आता काय करू काय नाही करू आत्महत्या ना करू का आता काय आत्महत्या करतो दुसरी बघतो एखादी नको रे आता दुसरी नको रे बाबा हो बघतो ना नाही नको नको मग त्याच्या म्हातारपणा लग्न करायचं नाही आपलं आई तसं चलून द्यायचं जोग मग मी हा आता मला असं करणार काय एका ठिकाणी घेऊन चाल मला एखादी 90 तरी 5 बाबा पक्क टेन्शन वाढलंय हा तेवढं करीन मग मी तुला आता रुपये नाही राहिला की शंभर आहे ना चाल पाच तर नाही करायचं गेलं ते गेलं जाऊ दे काय करणार सायकल आलता काय बस बस कॅमेरा